तुकाराम महाराज पालखीचा अनगडवाली शहा दर्ग्यातील विसावा म्हणजे धार्मिक ऐक्याचं प्रतीक. अनगडवाली शहा हे तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. जगद्गुरु तुकाराम महाराजांची विठ्ठलाप्रती असलेली अजोड भक्ती, आसक्ती आणि तुकोबांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लिम संतांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेतला तो अनगडवाली शहा दर्ग्यात. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येतात. म्हणजे एक सुफी संत आणि एक हिंदू संत यांनी 400 वर्षापूर्वी मानवतेचा समतेचा संदेश देऊन समाज कसा एकत्र राहिला पाहिजे या आपल्या प्रयत्नातून आणि आपल्या माध्यमातून दाखवून दिलं. तोच संदेश या ठिकाणी पोहोचतो की आज अनगड शहाबांच्या इथे या ठिकाणी पहिले सर्वात पहिला मान जो अनगड शहाबांच्या इथं होतो या ठिकाणी पालखी थांबते आणि इथूनच रवाना होतो. वारकरी संप्रदाय, हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक इथे येतात. मी सर्वांना हे सांगू इच्छितो की यांचे आपण संदेश घेतला पाहिजे, यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे आणि हिंदू मुस्लिम एक आहे आणि हे एकच राहणार आणि याला कोणी काही करू शकत नाही. पंढरीच्या वारीत जाती धर्माची सारी बंधनं गळून पडतात आणि उरतो तो फक्त भक्तीचा सोहळा. तुकाराम महाराजांचा अनगड वारीशाह दर्ग्यावरचा मुक्काम याचंच प्रतीक. म्हणूनच ही वारी धार्मिक नैतिक अधिष्ठानाबरोबर एकात्मतेचा संस्कार करत कुठलाही गाजावाजा न करता मार्गस्थ होते. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.